झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. आमचं पीठ भिजलंय, आम्ही कसं जगायचं? ऊसतोड मजुरांचा सवाल. आमच्या झोपडीत पाणी शिरलंय, आमचं पीठ भिजलंय, आम्ही जगायचं कसं? आमच्या लेकरा बाळांनी खायचं काय? असा अस्वस्थ करणारा सवाल झोपडीत पावसाचे पाणी शिरलेल्या ऊसतोड मजुरांनी केलाय. झोपडीत पाणी शिरलेल्या ऊसतोड मजुरांची दैना डोळ्यात पाणी आणणारी आहे. उदगिरी साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद येथून आलेली ऊसतोड मजुरांची टोळी खानापूर तालुक्यातील आळसंद येथे मुक्कामी आहे. गेल्या 2 दिवसाच्या मुसळधार पावसात या मजुरांच्या झोपडीत पाणी शिरले आहे. साखर कारखान्यात ऊस गाळून सहकार सम्राट टेचप मिरवतात. साखर सम्राट म्हणून मिरवतात, पण तो कारखाना चालवण्यासाठी स्वतःचे आयुष्य पिळून घेणाऱ्या मजुरांची अवस्था घाण्यात पिळल्या जाणाऱ्या ऊसापेक्षा केविलवाणी असल्याचे दिसून येतं. या मजुरांच्या झोपडीतील सर्व संसार उपयोगी साहित्य भिजले आहे. घरातील धान्य, पीठ, तेल आदी सर्व साहित्य पावसाच्या पाण्यात भिजून गेलं आहे. झोपडीत पाणी शिरल्याने या मजुरांच्यावर राहायचं कुठं आणि खायचं काय असा प्रसंग ओढावला आहे. कारखाना प्रशासन अजून तरी सदर मजुरांच्या झोपडीवर पोहोचलंच नाही. सदर मजुरांची जबाबदारी उदगीर कारखान्याची आहे. आज सायंकाळपर्यंत तरी साखर कारखान्याचे प्रशासनाचे कुणीतरी तिथं पोहोचायला हवे होतं, मात्र कोणीच पोहोचलं नाही. मजूर काय खाणार आणि बायका मुलांना घेऊन त्या दलदलीत कसं राहणार हा प्रश्न आहे. कारखाना प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सदर मजुरांच्या भाकरीचा आणि राहायचा प्रश्न सोडवायला हवा. आता आम्ही आहे ना मिस्टर राहिलो उदगीर कारखान्याचे हो. आता एवढा चिखल झाला, आम्हाला खाया पिला, आमचे सर्व राशन गिशन आमचे भिजलं. आता हे लेकरं राहतात, हे लेकरं जगल कशी काय? ना उसा आता ऊस बी तोडायला गेलं तर गाड्या काय जात नाही का? कोटो भराव आम्ही गाड्या? अशा याच्यामध्ये लेकर राहतात का? अशा याच्यामध्ये लेकर राहतात का? नाही. उद्या खोकला सर्दी होते, काय होते कमी जास्ती, तर अशाने काय म्हणतात मग कोरोना बिमारी साहेब म्हणतात की नाही? अशाने मग नाही काही झालं तरी बी झालंच म्हणतात. ते लग्न असे बिमार पडतात, मग दवाखान्याला पैसे राहत नाही, काय नाही, जगाव कसं, कोणाच्या भरोशावर जगाव आम्ही? असे लेकरं आम्ही पाण्यात घेऊन राहिलो. आता पहा घरातलं राशन बिशन पूर्ण भिजलं, आमचं पीठ भिजलं, तांदूळ भिजले. कुठं राहायचं ना अशा ना आम्ही कुठं राहायचं काहीच नाही. आता पाठपासून लेकर उपाशी, आता कसे राहो कसे नाही तुम्ही सांगा आता, है की नाही? मग बापा किती चिकल आहे तुमच्या समोर, तरी आम्ही राहिलो मजबुरीने. पुसत पुसत यवतमाळ जिल्हा, ऊस तोडायला आलो, सगळं भिजलं साहेब, अन्न धान्याचे भिजलं, लेकरं बाळ सगळे वल्ले झाले, कपडे वल्ले झाले. आमचे येले पाहणं किती आहे ते, समोरून ढव आला, सगळ्यात पाणी चक आमच्या झोपड्यात धसायले. तुमच्या कारखान्यांना सांगितलं का तुम्ही, कारखान्याचे जे अधिकार आहेत त्यांना सांगितलं का? हो ना. कुठल्या कारखान्याचे तुम्ही? आम्ही ते कारखाना उदगीर, उदगीर कारखाना. त्यांना कळवलं का असंच झालंय? हो ना, चालू आहे ठिकाणी सांगा सकाळी. आता आम्ही राहिलेले आहो, आता जगायचं कसं, आम्ही राहायचं कसं? हां, आता शेतकऱ्याचं जर ऊस जर गेलं नाही त्याने कसं करायचं मग? हां, कोणी 2-3 दिवस झाले, कोणी इकडे येणे झालं, काय नाही, बघणं झालं, पाणी कुणी काढून द्यायचं, लेकरं बाळ आणतं सांग, कसं करायचं कसं? शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन,
डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.